आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रामकृष्ण हरी माऊली, मी अक्षय अरविंद नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सन मराठी प्रस्तुत वारसा कीर्तनाचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमात. आज आपल्या सोबत जे कीर्तनकार आहेत त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिक मध्ये झाले आहे, तर कीर्तनाची शिकवणी त्यांनी पूर्ण केली आळंदी येथून. त्यांचे नाव आहे हरिभक्त परायण गोरख महाराज कुदळ. त्यांच्या गुरूंकडून मिळालेला कीर्तनाचा वारसा त्यांना पुढे न्यायचा आहे. बघूया आज ते निरूपणासाठी कोणता अभंग निवडतात. सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी राम 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 जय जय राम कृष्ण हरी हरे हरी जय जय राम. सुंदर ते दान उभे विठे बरी सुंदर ते दान उभे विठे बरी करकटावरे ठेवोनिया ठेवोनिया करकटावरे ठेवोनिया पितांबर तुळशी आर गळा कासे पितांबर आवडे निरंतर याची दान याची दान आवडे निरंतर याची दान श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी कस्तुभमणी विराजित विराजित कंटी कस्तुभमणी विराजित कंटी कस्तुभमणी तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याची दान याची दान आवडे निरंतर याची दान आवडे निरंतर याची दान तुका मने माझे माझे राम हेची सर्व
व्यासे पीतांबर तुलसी हरे कुमाये काळी वाजवा भजन करा माय बाप विठोबा रकुमा विठोबा रकुमाई जे जे विठोबा रकुमाई जे जे ठोबा रकुमाई ठोबा रकुमाई हा जे 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 ठोबा रकुमाई विठो हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने बरवा
बहुदाचे जोडी राम बहुदा सुदुराशी कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम मोक्ष पद तुच्छ केले आकारने पद तुच्छ केलिया कारणे आम्हा जन्म घेणे युगा योगी विटे ऐसे सुख नोये भक्ति रस विटे ऐसे सुख नोये भक्ति रस उडता पुढती आस सेवावी हे देवा तिरूप धरविला कर देवा तिरूप धरविला ने दुनिराकार होत्यासे विटे ऐसे सुख नोये भक्ति रस विटे ऐसे सुख नोये भक्ति रस उड़ता पुड़ती आस सेवावी है तुका मणे चित्त निवांत राहिले तुका मणे चित्त निवांत राहिले या इथे पाऊले विटेवरी तुका म्हणे चित्त निवांत राहिले तुका म्हणे चित्त निवांत राहिले द्या इथे पाऊले विटेवरी विटे ऐसे सुख नोये भक्ती रस विटे ऐसे सुख नोये भक्ती रस
विठोबा रखुमाए विठोबा मोक्ष पद तुझ केल्या कारणे मोक्ष पद तुझ केल्या कारणे पद तूच केलेया कारणे मोक्ष पद तुच्छ केलेया कारणे मोक्ष पद तुच्छ मोक्ष पद तुच्छ केलेया कारणे मोक्ष पद तुच्छ केलेया कारणे मोक्ष पद तुच्छ केलेया Oh,
विठ्ठल 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 पद तुच्छ केल्या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटेसे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे देवा हाती रूप धरविला कारणे दो निराकार होत्यासी विटेसे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायते पावले विटेवरी विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे विभुमेनुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवम वृंदकानंदनम चारुआसम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संदाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्बुज तेजस्फुर दिक् प्रदेशम विधींद्रादि देव सदा सुयमानम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञान देवम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा बोला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाचे नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय सरस्वती माते द्यावे मज स्फूर्ती तो काकुलती म्हणून या लाडके लडिवाळ मागतसे तुज वंदिन हे रज चरणीचे मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येथे महाद्वारा हरिबेटी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार होणी आता मोक्षपद तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटेश सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे
मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ रुद्रामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आदि करून सकल संत महात्म्यांना वंदन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून आजच्या या सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे साधू संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठाचा असा गोडा सक्षेची संपूर्ण अभंग आजच्या चिंतन सेवेसाठी निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाच्या द्वारे माझे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भक्ती सुखाचा अलौकिक महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल महाराज भक्ती सुखाचा अलौकिक महिमा या अभंगाच्या द्वारे प्रस्तुत करतात. महाराज पा प्रत्येक जो जीव जन्माला आलेला आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी मिळालं पाहिजे. काहीतरी धावपळ प्रत्येक जण करतो. माणूस प्रत्येक जण धावतोय. शेतकरी धावतो, देशभक्त धावतो, हरिभक्त धावतो, व्यापारी धावतो, सगळे लोक धावतायत. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जे लोक धावतायत ना ते फक्त काहीतरी मिळालं पाहिजे, काहीतरी प्राप्त झालं पाहिजे, काहीतरी मला लाभ प्राप्त झाला पाहिजे याच्यासाठी लोक धावपळ करतायत. महाराज म्हणतात लाभाशिवाय कुणी पळत नाही. महाराज तुकाराम महाराज म्हणतायत लाभाची असो से पुढे चाली माना धनाचा कृपणा लोभ जैसा धनाचा कृपणा लोभ जैसा धनाचा कृपणा लोभ जैसा लाभाच्या सोसे पुढे चाली म्हणा. महाराज म्हणतात धनाचा कृपणा लोभ जैसा प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी मिळालं पाहिजे. आणि मी तर म्हणतो मिळवलंच पाहिजे. कारण देवाने हे शरीर काहीतरी मिळवण्याकरता दिलेलं आहे, काहीतरी प्राप्त होण्याकरता दिलेलं आहे. असं म्हणतात नर करणे करे तो नरक नारायण बन जाय. अरे या शरीराने तुम्हाला देव बनता येईल, साधू बनता येईल, संत बनता येईल, पण शोकांती काही एक आपण बनत नाही. तुकाराम महाराज म्हणतात नरध्यानी धान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईल मन तिथे होती तरकाची ती न धरावे. महाराज म्हणतात बाबा या शरीराने तुम्हाला देव बनता येईल, संत बनता येत, ऋषी बनता येईल. सोडा ते बना नाही तर नका बनू, कमीत कमी या शरीराने माणूस तरी बना. तुकाराम महाराज म्हणतात बाबा या शरीराने तुम्हाला काय बनता येणार. आयुष्याच्या साधने साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने हरी सच्चिदानंद पदवी गेले सच्चिदानंद पदवी गेले राम धन्यामी जन्मालो म्हणतात बाबा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. देवाचे दास बना नाही तर संतांचे दास बना. सांगू तुम्हाला प्रपंचाचे काय दास बनतात. या प्रपंचाने आतापर्यंत कुणाला सुख दिला नाही म्हणून प्रपंचाचे दास बनण्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणतात संतांचे दास बना. महाराज म्हणतात आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. तुकाराम महाराज म्हणतात बाबा संतांचे दास तर बनलंच पाहिजे. मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा किंवा तुमचे दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची माझा धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. महाराज म्हणतात बाबा त्याच दास बना. महाराज म्हणतात तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. जन्माला आल्याच्या नंतर दास्यत्व कुणाच कुणाचं करायचंय, देवाचं करा. महाराज अन्यथा दुसऱ्याचं काय दास बनता. महाराज म्हणतात बाबा बनायचं असेल तर संतांचं देवाचं देशाचं त्यांचं दास बना. या प्रपंचाचं काय दास बनता. या प्रपंचाने आतापर्यंत कुणाला सुख दिलं नाही म्हणून त्याचं दास बनू नका. तुकाराम महाराज म्हणतायत बाबा
हा देह तुम्हाला प्राप्त झाला. प्राप्त झाल्याच्या नंतर या देहाने तुम्हाला काय मिळवलं पाहिजे? महाराज म्हणतात हे मिळवा ते मिळवा. बाकीचं मिळवण्यापेक्षा एक काम करा महाराज, तुम्ही काहीच मिळू नका. तुकाराम महाराज देव बोलताय तुकोबरायला, काहीतरी घ्या. तुकोबराय म्हणतात मला काही नको. देव म्हणले मोक्ष. तुकाराम महाराज म्हणतात मी त्याला तुच्छ मानलेलं आहे. का मोक्ष नको माहितीये तुम्हाला? महाराज म्हणतात मोक्ष पद तुच्छ केल्या कारणे आम्हाला मोक्ष नकोय. तुकाराम महाराज म्हणला आम्हाला का मोक्ष नको तुम्हाला सांगू. तुकाराम महाराज म्हणतात तुका मने मुक्ती परणेले नवरे, तुका मने मुक्ती परणेले नवरे, तुका मने मुक्ती परणेले नवरे, तुका मने मुक्ती परणेले नवरे. आता दिवस चारे खेळे मेळे, आता दिवस चारे खेळे मेळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणा. पावलो तुकाराम महाराज म्हणतात बाबाजी मुक्ती ना, त्या मुक्तीसोबत मी लग्नच लावलेलं आहे. अजून सांगू. तुकाराम महाराज म्हणतात मुक्ती का नको? ती मुक्ती आमच्या घरी दासी म्हणून काम. वा क्या बात आहे. घरी कामारी दासी होय सांगोयसे तुका म्हणे विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमार. तुकोबराय म्हणले मला मोक्ष नको. तुकोबरायला देव बोलायला लागले देवा तुकोबा मोक्ष घ्या. तुकोबराय म्हणतात देवा नाही मी नाही घेऊ शकत मोक्ष. का? तुकोबराय म्हणले आमच्याजवळ आम्ही गाठोड्यात बांधलेलं आहे. मोक्षाचे आम्हा नाही अवघड त्यासे उघड गाठोळीस. तुकोबराय देव बोलताय तुकोबा घ्या. तुकोबराय म्हणतात आमची मागण्याची पद्धतच नाहीये, आम्ही मागू शकत नाही. तुकोबराय म्हणतायत माझ्या वडिलाची मिरास गा देवा, माझ्या वडिलाची मिरास गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिरास गा देवा. तुकोबराय म्हणतात नाही माझ्या वडिलांची मिराश आहे, काय आम्ही काही मागू शकत नाही. तुकोबराय म्हणतात हा तपस्री जीने दे ग त्याचे. मोक्ष म्हणजे काय माहितीये तुम्हाला? मोक्ष म्हणजे जाड की बारीक? मोक्ष म्हणजे सगुण आहे का निर्गुण आहे? मोक्ष काळा आहे का गोरा आहे? मोक्ष खुजा आहे की ठेंगणा आहे? मोक्ष आम्हाला काही माहित नाही. मोक्ष म्हणजे काय हो तेच माहित नाही. मग मोक्ष म्हणजे काय माहितीये तुम्हाला?
अरे जीव हा शिव स्वरूपाला प्राप्त होणं याला मोक्ष म्हणतात. अजून सांगू तुम्हाला मोक्षाची व्याख्या सरळ सांगतो. तुका पंढरीस गेला पुन्हा जन्म नाही आला म्हणजे काम नाही काम नाही, झालो पै रिकामा, कुठल्याही प्रकारचं कर्म शिल्लक राहत नाही, कुठल्याही प्रकारची जीवदशा शिल्लक राहत नाही. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष आहे, तो आमच्याकडे आहे. आम्हाला नकोय देवा ते, का आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला गरज कशाची सांगू तुम्हाला. महाराज म्हणतात नको रे बाबा कुठलाच पुरुषार्थ नको. पहिला पुरुषार्थ धर्म नावाचा, दुसरा पुरुषार्थ अर्थ नावाचा, तिसरा पुरुषार्थ आहे काम नावाचा, आणि शेवटचा पुरुषार्थ आहे बाबा मोक्ष नावाचा. तुकाराम महाराज म्हणले कुठलाच पुरुषार्थ नकोय धर्म नावाचा. तुकोबराय म्हणले धर्म नकोय मला. का धर्माची काय गरज आहे महाराज, धर्म नकोय, धर्म नको, अर्थ नको, काम नको, मोक्ष सुद्धा नको. महाराज धर्म कशाला म्हणतात हो. ज्ञानोबरायला विचारा, धर्माची व्याख्या ज्ञानोबराय सरळ देत आहेत. ज्ञानोबराय म्हणतात मोठ्यांचं वागणं हा लहान्यांचा धर्म ठरतो, म्हणून मोठ्यांवरती जबाबदारी आहेत. आज सुद्धा घरामध्ये ज्या घरामध्ये लोक हरिपाठ वाचत असतील ना सकाळी सकाळी, त्या घरामध्ये लहान मुलं सकाळी सकाळी हरिपाठच वाचतात. म्हणून नित्य नेमाने घरामध्ये वारकरी संप्रदायाची साधना चालत यावी. म्हणून ती वारकरी संप्रदायाची साधना कालांतराने तुम्हाला हे मुलं आपले आई वडील म्हटलं पाहिजे महाराज, त्याच्यासाठी संस्काराची गरज आहे. सांगू तुम्हाला एक वेळ पैसा नाही कमवला तरी चालेल, पैसा अधिक कमी अधिक जास्त होत असेल, पण संस्कार द्यायला कमी पडू नका. संस्कार ही काळाची गरज आहे माय बाप. म्हणून माझा भाव असा आहे धर्म कशाला म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात मोठ्यांचा वागणं हा लहान्यांचा धर्म ठरत असतो. सिद्धाचं लक्षण ही साधकाची साधना ठरते. सिद्धांचं लक्षण ही साधकाची साधना ठरते. म्हणून मोठ्यांवरती जबाबदारी. ज्ञानोबराय म्हणतायत ए तवडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती एर अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्ञानोबराय म्हणतात धर्म कशाला म्हणतायत. अरे लहानपणी लहान 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 मुलांना शाळेमध्ये विचारा मुलांनो धर्म कशाला म्हणतात. त्यांच्या जिभेवरती साने गुरुजींच्या कविता रेंगळते मला. तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हा धर्म महाराज समाजाने साने गुरुजींना जगाला शिकवलाय. महाराज प्रभू रामराया धर्म पाळण्यासाठी आले. छत्रपती शिवाजी महाराज धर्म पाळण्यासाठी आले. महाराजांचं तर वचन असं आहे महाराज देव देश आणि धर्म याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत. खरं सांगू एका हातामध्ये तुमचा ग्रंथ असेल आणि दुसऱ्या हातामध्ये जर तुमचा स्वार्थ असेल लोक ग्रंथाची पूजा नाही करणार. पण एका हातामध्ये शस्त्र असू द्या आणि दुसऱ्या हातामध्ये परमार्थ असू द्या लोक शस्त्राची सुद्धा पूजा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज म्हणावं लागतं आम्हाला तलवारीशी लगीन लागलं जळली इडी प्रीत शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती जिंका अवगा कठून मरावं हेच आम्हाला आठवं देशापायी सर्व विसरू माया ममता नाती. हे वाक्य ध्यानात ठेवा नाती. नाती विसरलं पाहिजे. खरं पाहिलं तर महाराज लोकांनी नाती विसरलं पाहिजे. म्हणून माणसाचा संबंध हा परमार्थिक माणसाचा संबंध तरी हा धर्माशी असला पाहिजे. म्हणून शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती याला धर्म म्हणतायत. धर्माची व्याख्या आजही आपण जाणली पाहिजे महाराज. आम्हाला धर्म कळत नाही. म्हणून पहिला पुरुषार्थ धर्म नावाचा तो प्रभू रामराय पाळण्यासाठी आलेले. म्हणून तुलसीदास महाराजांचं एक वचनच आहे. महाराज म्हणतात जब जब होई धर्म केहानी वाढई असुर अधम अभिमानी तब तब प्रभू धरी विविध शरीरा हरई कृपा निधी सज्जन पिरा. त्याला धर्म म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज धर्म पाळण्यासाठी येतात. छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणतायत खरं सांगू. छत्रपती कुणाला म्हणतायत. अरे 15 वर्षी आपल्या हातात तलवार घेणारा 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा 32व्या वर्षी आग्र्याला जाऊन औरंगजेबाचा समाचार घेणारा वयाच्या 51 वर्ष जगणारा 35 वर्षी या महाराष्ट्राच्या मातीसाठी तलवार घेऊन रणांगणात उभा असणारा या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज जीवन देशासाठी धर्मासाठी संस्कृतीसाठी असावं नाही तर आपल्या मुलाबाळासाठी जगणारे आपणच आहोत महाराज. काय बदल आहे आजा मेला
पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतु तुई सैसा झाला विठ्ठल 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 कुंडली जबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज तुकाराम महाराज म्हणले धर्म नावाचा पुरुषार्थ नको, मला अर्थ नावाचा पुरुषार्थ सुद्धा नको, अर्थ नावाचा पुरुषार्थाची काय गरज आहे महाराज? महाराज म्हणले नको मला भक्ती, मला धर्म नको, अर्थ नको, काम नको, मोक्ष नको, चारही पुरुषार्थाचा त्याग केला अर्थात कमीपणा सांगायचं असं नाही आहे, पण पंचम पुरुषार्थ भक्ती नावाचा पुरुषार्थ जगद्गुरु तुकाराम महाराजांना पाहिजे, म्हणून चार पुरुषार्थाचा नाकार जगद्गुरु तुकोबराय देत आहेत. महाराज म्हणले आम्हाला मोक्ष नको, धर्म नको, अर्थ नको. अर्थ का नको महाराज? अर्थाची तर गरज आहे, सगळ्यांना पैशाची गरज आहे. असं तर कबीर महाराजांचं वचन आहे. कबीर महाराज म्हणताय सबई पैसो के भाये दिल का साथी नये कोई. महाराज अपने पल्लों में पैसा है लोग करे सलाम, अपना पैसा निकल गया कोई न मीठा बोले. महाराज म्हणतात बाबा जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, जोपर्यंत आपल्याकडे धन आहे, तोपर्यंत लोक किंमत देत आहेत. सांगू तुम्हाला, अरे तुमचा तरुणपणा असू द्या, पैसा असू द्या, बाजारून तुम्ही जर घरी आले तर दोन दोन पिशव्या बाजारच्या भरलेल्या असू द्या, त्या दोन दोन पिशव्या जर बाजारच्या भरलेल्या असेल तर घरातले मंडळी म्हणतात नाना आले, काका आले, अण्णा आले, भाऊ आले, पण एवढ्यावर थांबत नाही. पण खरं सांगू, अरे तुम्हाला जर थुंकी आली तर घरातली मंडळी म्हणतात बाबा खाली नका थुकू, मग आमच्या हातावर थुका. अरे हातावर थुंकी घेण्यासाठी लोक तयार असतात, याचं कारण फक्त पैसा आहे बरं का? पैसा निघून जाऊ द्या, म्हातारपण येऊ द्या, एका खाटल्यावर पोट द्या, आणि तेवढ्यावर तुम्ही फक्त भिंतीवर थुका, घरातले मंडळी काय म्हणतात? कित्येक संत म्हणतात जन्म मरणाची नकोरे वारी, जीवन हे उद्धरी पांडुरंगा, पण जगद्गुरु तुकोबाराय मोक्ष नको असे का म्हणतात? हरिभक्त परायण गोरख महाराज कुदळ यांच्याकडून त्यांचा विचार जाणून घेऊया. भेटूया उद्याच्या भागात याच वेळी. सन मराठी वाहिनी बघत राहूया, बारसा कीर्तनाचा पुढे चालवूया. जय हरी विठ्ठल.